नमस्कार, मी संदीप नंदेव निर्मळ, कंपोस्ट पिंप निर्मळ तालुका राहता. शिर्डीपासून 7 ते 10 किलोमीटर आमचं गाव आहे. आमच्याकडे प्रमुख पीक डाळिंब हेच ओळखलं जातं. नॅचरली सराउंडिंग त्या पद्धतीचं असल्यामुळे ते पिकाची निवड केलेली आहे. आता मुख्यतः आमच्याकडे पाण्याचा प्रश्न थोडासा आहे, पाणी फार कमी आहे. त्यावरती पर्याय म्हणून शेततळे आहेत, पाईपलाईन आहेत, कॅनॉलच्या बाजूने पाईपलाईन आणलेत. ह्या सर्व गोष्टींची जुळवजुळव करून लोकांनी अतिशय सुंदर पद्धतीने डाळिंबाचं पीक आता करतायत. त्या पिकाबाबत आपण थोडंसं एक माझा अनुभव मी शेअर करतो. तर मुख्यतः डाळिंबाची जिथे आपण लागवड करायची तिथे निवड करताना ती जमीन कशी आहे आणि कुठल्या जातीची आपण निवड करतोय हे पण फार महत्त्वाचं आहे. आता ज्या एरियामध्ये जी डाळिंबाची लागवड करणार आहे आपण, ती जमीन शक्यतो मुरमाड असावी, की जिथे क्वालिटी तुम्हाला चांगली निघेल, डाळिंबाचं लाईफ पण चांगलं राहील आणि मुळातच ते कमी पाण्यावरचं पीक आहे आणि अशा जमिनीमध्ये निसरा पण चांगला होतो. तर आपण सुरुवातीला जातीची निवड करताना मुख्य करून जी एक जुनी व्हरायटी आहे आपण ती सेंद्रिय किंवा भगवतीला म्हणतो आपण, की जी बदलत्या वातावरणामध्ये जास्त प्रमाणात तग धरते, कमीत कमी रोगाला बळी पडते आणि बाकीचा पण पेस्टिसाईडचा जो खर्च आहे त्या व्हरायटीला थोडासा कमी लागतो आणि उत्पन्नाची शाश्वती पण आहे. आता जमीन निवडताना किंवा लागवड करताना आपण शक्यतो 2 ओळीतलं आणि झाडातलं अंतर हे 14x10 असावं, जेणेकरून आपल्याला तिथे नॅचरली ज्या काही गोष्टी आहे, म्हणजे सूर्यप्रकाश असेल, खेळती हवा असेल, ह्या गोष्टी आपण त्या नॅचरली अवेलेबल सहज होऊ शकतात आणि त्यामुळे रोग आणि किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होतो. आणि शक्यतो लागवडीच्या अगोदर जमिनीचं माती परीक्षण हे 100% करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला त्याला कुठलं न्यूट्रिशन लागणार आहे आणि कमी खर्चामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. आता गेल्या 4-5 वर्षापासून आपण बघतोय प्रत्येक वर्षी वातावरण जरा बदलत आहे आणि ह्या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला त्याला शाश्वत पीक आणायचं आणि आपलं जे काही वर्षभराचं आर्थिक नियोजन आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये भागवायचं आहे. आता व्हरायटीचा जर विचार केला तर आता बाजारामध्ये बऱ्याच नवीन व्हरायटी येत आहेत, सुपर भगवा आहेत, टिश्यू कल्चर पण आहेत आणि आपले सेंद्रिय पण आहेत. पण शेतकऱ्यांचा अनुभव बघता जी सेंद्रिय व्हरायटी जी आहे ती फारच वातावरणाला आणि पाण्याला पण तग धरणारे आहेत. आणि आता अंतर तर आपण बोललोच की 14x10 अंतर असेल तर ते फार योग्य आहे सगळ्याच गोष्टीने. आता त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन जे आहे डाळिंबाचं, तर ते 100% पाणी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करूनच केलं पाहिजे. की आता जनरल कसं होतं, आपण बघतो की आपल्याला रिक्वायरमेंट फॉस्फरची किती आहे, पोटॅशची किती आहे, नायट्रोजनची किती आहेत हे बघितलंच पाहिजे. त्यामुळे आपलं खर्च पण कमी होणार आहे, की आपण अंदाजे 1 DAP 10-20 किंवा पोटॅशचा एक अंदाजे वापर करतो. जिथे आपल्याला 100 ग्रॅम पोटॅशची आवश्यकता आहे तिथे आपण 300 ग्रॅम पोटॅश टाकतोय, जेणेकरून विनाकारण खर्च वाढतोय. आणि पर्यायाने काय होतो, मार्केटची परिस्थिती थोडीशी अपडाऊन असते त्यामुळे आपला खर्च खूप होऊन जातो आणि मग जो नेट प्रॉफिट आहे तो कमी होतो आपल्याला. त्यामुळे आपण वारंवार हेच लोक सांगतात की शेती तोट्यात जाते, फळबागेच्या शेतीचं खरं नाही हे बोललं जातं. त्यामुळे जमिनीचं माती परीक्षण 100% करणं गरजेचं आहे. आता विषय आहे पाण्याचं नियोजन. आता आपण डाळिंबामध्ये बघतो मुख्यतः आपण 2 बारामध्ये डाळिंब पकडतोय, एक आंबेबार आणि एक हस्तबार. मार्केटच्या आणि क्वालिटीच्या हिशोबाने जर बघितलं तर हा हस्तबार हा फारच चांगला आहे. फक्त पाण्याचं नियोजन त्याला फार व्यवस्थित करणं गरजेचं असतं आणि थोडीशी पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते. आता सुरुवातीच्या सेटिंगच्या काळामध्ये सुरुवातीला बाग फुटण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचं थोडंसं कमी प्रमाण लागतं, ते जमिनीचे प्रकार आणि तुमच्या झाडाचं वय यावरती अवलंबून असतं की आपल्याला किती पाण्याचं नियोजन करायचं आहे. आणि सेटिंगच्या म्हणजे फ्लॉरिंग स्टेजमध्ये पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असते, त्या कालावधीमध्ये पाण्याचं नियोजन हे त्या वेळची परिस्थिती, टेम्परेचर आणि जमिनीचा प्रकार, आपली ड्रिपरची संख्या, त्याला मल्चिंग आहे की नाही आहे, ह्या सर्व गोष्टींचा एक प्रॉपर स्टेज बघून विचार केला पाहिजे. पण एक जनरल सेटिंगच्या काळामध्ये प्रति झाड प्रतिदिवस 60 ते 70 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
आणि जसं जसं शेडिंग त्याची रिक्वायरमेंट वाढेल पाण्याची, जसं जसं साईज चालू त्या पद्धतीत पाणी दिलं पाहिजे. शक्यतो आपण ज्याला फ्लोचं पाणी म्हणतो मोकळं पाणी ते टाळणं गरजेचं असतं, नाही दिलं पाहिजे, जेणेकरून बागेमध्ये मरोग सूत्रकृमीचं प्रमाण वाढतं. आणि आता सध्या मेजर आपल्याला जो सध्या सगळ्याच परिसरामध्ये जी अडचण आपल्याला येते ती तेलच. आजपर्यंत मार्केटमध्ये असं कुठलंही एखादं औषध नाही आहे की जे आपण वापरतो आणि त्याने तेल थांबतो. ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये फार म्हणजे डुप्लिकेटपणा फार आहे मार्केटमध्ये, की जेणेकरून शेतकऱ्याला पण असं वाटतं की आपण काहीतरी हे वापरलं तर थांबेल, ते वापरलं तर त्याच्यामुळे फसवणूक आता सध्या खूप चालली आहे मार्केटमध्ये. तर त्यासाठी आपल्याला एकमेव पर्याय आहे की आपण त्याचं तेलाला एकमेव इलाज आहे न्यूट्रिशन मॅनेजमेंट. झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकमेव तेलावरती उपचार आहे. आता आमच्या परिसरामध्ये तेलाचा प्रादुर्भाव साधारणपणे 4 ते 5 वर्षापासून आहे, परंतु आमच्या निदर्शनास असं आलं आहे की ज्या प्लॉटवरती एफेक्टेड जो प्लॉट आहे तेलेने, तर तिथे 1 वर्ष जर त्याला गॅप दिला, पण गॅप दे ज्या वर्षी आपण गॅप देतोय त्या काळामध्ये त्याला न्यूट्रिशन हे पूर्ण व्यवस्थित केलं पाहिजे. त्याला बोरडो मिश्रण 0.5-1% परिस्थितीनुरूप वापर केला पाहिजे की जेणेकरून त्याचं न्यूट्रिशनल बॅलन्स होईल आणि त्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल. 1 वर्ष जर गॅप दिला बागेला रेस्टवर सोडला तर त्याला पुढच्या वर्षी तेलाचा प्रादुर्भाव जवळजवळ नाही आहे असंच आम्ही अनुभवलं आहे. त्यामुळे त्याचं मेजर बाकीचा जो रोगाचा आहे त्यावरती आता सध्या मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांचे, आपल्या सुमोटोमोच्या कंपनीचे पण मार्केटमध्ये खूप चांगले प्रोडक्ट आहेत. हरू आहेत, फोलिकेअर आणि सल्फरचं कॉम्बिनेशन मार्केटमध्ये पहिली आणणारी कंपनी, खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. फुगवणीसाठी त्यांचं हुशी नावाचं एक प्रोडक्ट आहे, ते पण रिझल्ट ओरिएंटेड आणि शेतकऱ्याचा विश्वास बसेल असं प्रोडक्ट आहे. आणि त्याचं सुरुवातीच्या स्टेजमध्ये रूट झोनसाठी, ज्याने रूट झोन व्हाईट रूट आपण बघतो त्याला तो डेव्हलप झाला पाहिजे, त्यासाठी त्यांचं एक नेचर डिप म्हणून फारच सुंदर प्रोडक्ट आहे की ज्याची आज मार्केटमध्ये सगळ्यात मोठी डिमांड आहे. आणि मायक्रोरायझा असणारं सगळ्यात जास्त पर्सेंटेज मायक्रोरायझा असणारं प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये. बाकी पण प्रोडक्ट मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत आणि ते पण आपण वापरूयात गरजेनुसार. बाकी मार्केटिंगचा जो विषय आहे डाळिंबाचा, आता सध्या ह्या वर्षी पाण्याचा प्रादुर्भाव असल्यामुळे मार्केटमध्ये फळांची संख्या फार कमी आहेत, त्यामुळे बहुतेक दुसऱ्या राज्यातील व्यापारी इथे येऊन माल जागेवरती शेतावरती खरेदी करतात आणि चांगल्या प्रकारे उत्तम प्रतीचा भाव पण भेटते. त्यामुळे त्याच्यामध्ये ग्रेडिंग कीपिंग क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी जपणं गरजेचं असतं, जेणेकरून शेतकऱ्याला त्याचं 100% बेनिफिट भेटलाच पाहिजे आणि तो काम आपण जर व्यवस्थित केलं तर तो भेटतो. जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल आणि भविष्यात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमची वेबसाईट forkisan.com वर सुद्धा सर्व व्हिडिओ बघू शकता.